भाऊंचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे आणि गेल्या संकष्टीला संकष्टीला त्यांना हे झालेले गेले तेव्हा पण संकष्टी होती आणि आज आहे ना त्यांचं 3 फेब्रुवारी आणि त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस ते कामाला असायचे तेव्हा आम्ही ते रात्री आल्याच्या नंतर 11 वाजले 11:30 वाजले 12 वाजले तरी पण आम्ही ते आल्यावर केक कापायची आणि त्यांचा बर्थडे करायची पण ते आता आम्हाला असं वाटत नाही की ते गेले म्हणून ते माझ्या घरी असं छोटी छोटी मुलं बोलवली आणि मी त्यांच्याकडून मी त्यांचा बर्थडे करते आता आमच्या दरवर्षी आम्ही एक वाढदिवस चुकवलेला नाही म्हणजे 1 महिना पुरा बरोबर झालाय मला एकदम म्हणजे असं वाटतच नाही की ते गेले म्हणून त्यांचा वाढता वाढदिवस केला आणि अशी मी दरवर्षी त्यांचा वाढदिवस करतच झाला हे दूध घेतलंय 1 लिटर दूध आहे गोकुळ दूध आहे आता हे दूध आहे ना फाडायचं आहे त्याच्यासाठी मी 1 लिंबू घेतलाय हे लिंबूचा रस काढून आहे ना दुधामध्ये आपण गरम केल्यावर दूध फाडून घ्यायचं आहे म्हणजे पनीर सारखा तुम्हाला मी दाखवते तुम्ही अमोल मानंदा कोणता पण दूध घेऊ शकता आता हे दूध आहे ना आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम झालं ना की त्याच्यामध्ये लिंबूचा रस काढून आपण त्याच्यामध्ये दुधामध्ये टाकायचं आहे म्हणजे दूध फाडायला दुधामध्ये पाणी नाही टाकायचं आता हे दूध गरम करायला ठेवते आणि ते तुम्हाला फाडून दाखवते दुधाला चांगली उकळी आली आहे आता गॅस आहे ना थोडं बारीक केलंय दूध आहे ना असं चांगलं असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबूचा ज्यूस टाकायचा गॅस आता मी बंद करते दुधात मस्त फाटलंय बघा छान झालंय अर्धा लिटर दूध असेल ना तर 1 लिंबू घ्यायचा आणि 1 लिटर दूध असेल ना तर आपण 1.5 लिंबू घ्यायचा म्हणजे मी त्याच्यामध्ये अजून 1/2 लिंबू पिळते म्हणजे कसं दूध आहे ना एकदम पाण्यासारखं फाटत चांगलं आपण लिंबू आहे ना 1 लिटर म्हणजे 1.5 लिंबू घ्यायचा 1 लिंबू मोठा घ्यायचा आणि 1/2 लिंबू असा ज्यूस काढून आहे ना त्याच्यामध्ये फाडलं ना की दूध आहे ना चांगला फाटतो नाही तर सफेद सफेद दूध आहे ना कमी फाटतो आणि पाणी पाणी होत नाही आता एकदम मस्त छान झालंय बघा पाणी पाणी सुटलंय आणि दुधाचे गोळे पण झालेत आता मी आहे ना गाळून घेते सफेद रुमालामध्ये टोप घ्यायचा आणि टोपावर चाळण ठेवायची त्याच्यामध्ये
आपण सफेद रुमाल ठेवायचा चांगला कॉटनचा. आणि असं सफेद रुमालामध्ये ओतला ना की सगळं पाणी जातो आणि त्याच्यामध्ये आहे ना थंड पाणी असं ओतायचं, म्हणजे त्या लिंबूचा आंबट पण असतो ना तो निघून जातो. अशा प्रकारे आपण पनीर पण बनवू शकता. ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे, तर गरम आहे ना. मी तुम्हाला पूर्ण पाणी काढून दाखवते मस्त गोळा सुका करून. ह्याचं मस्त पाणी काढून घेतलं आहे, म्हणजे आता ह्याचं पनीर झालं आहे. आपल्याला याचं आहे ना म्हणजे खव्यासारखं बनवायचं आहे. जे आपण पिठाचा गोळा करतो ना तशा पद्धतीने याचं मऊ मऊ असा गोळा करायचा आहे. आता याचे मी छोटे छोटे 10 गोळे केले आहेत. आता याला मी आहे ना सलाम आकार देते आणि तुम्हाला दाखवते. हे गोळे बनवायचे तू. सलाम आकाराचे पण मी तोपर्यंत आहे ना साखर आणि पाणी मिक्स करते. पाक बनवायचे आपल्याला. एक वाटी साखर घ्यायची, दोन वाट्या पाणी घालू. तो ते पाणी दे इकडे बघू. एक वाटी साखर घेतली आहे आणि 3 वाट्या पाणी घेतलंय. आता याचा आहे ना पाक बनवायचा आहे. ताई गोळे बनवेपर्यंत आहे ना मी पाक बनवते. गॅसवर साखर विरघळेपर्यंत पाक बनवायचा आहे. म्हणजे एकदम आपण तार सुटते ना गुलाबजामला बनवतात तसा नाही बनवायचा आहे पाक. एकदम आपल्याला पातळ बनवायचा आहे. आता पाकामध्ये आहे ना थोडीशी सोलून वेलची टाकली. साखरेचा पाक बनवायला ठेवला होता मस्त, त्याच्यामध्ये उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना याचे जे आपण गोळे केले आहेत ना ते सोडायचे. हे चांगले 2-3 मिनिट आहे ना चांगले शिजायला द्यायचे आहेत. आता याच्यावरती साखर ठेवते आणि गॅस आहे ना थोडासा बारीक करते. एकदम मस्त छान झाले आहे. आता मी गॅस बंद करते आणि खाली काढून घेते. हे आता सर्व आहे ना एक एक करून असे काढून घ्यायचे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मावा पाहिजे. तो मावा घेतलाय. ते माव्याला पण आता शिजवून घेते थोडं फ्राय करून त्याचं. हे तर एकदम मस्त छान झाले आहे. आता हे बाजूला ठेवते. गॅस पेटवलाय, फॅन ठेवलाय. आता त्याच्यामध्ये आहे ना मी दूध ओतते. 2 चमचे दूध घेतलंय. गॅस एकदम बारीक केलाय आणि त्याच्यामध्ये आहे ना 2 चमचे घी टाकायचं. आता गॅस फास्ट केलाय आणि आता ह्याला आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण कलर आपल्याला पाहिजे असेल ना तर आपण कोणता पण कलर टाकू शकता. खायचा कलर असतो ना तो खायचा कलर पण टाकला तरी चालेल. तर मी थोडीशी हळद टाकते.
एकदम मस्त म्हणजे सुकवून घ्यायचं आहे. एकदम ह्याची पेस्ट आहे ना एकदम सुकवायची आहे. एकदम गोळा आहे ना घी सोडला पाहिजे असं गोळा करून घ्यायचं आहे. हे वडे आता आहे ना आपण सुरीने आहे ना असे मध्येच कापायचे म्हणजे पूर्ण नाही कापायचे अर्धेच कापायचे आहेत. हे असे अर्धे कापायचे आहेत. ते आपण मध्येच कापले आहेत ना आता याच्यामध्ये आहे ना हे आपल्याला मावा भरायचं आहे. तसे हलक्या हाताने भरून घ्यायचे. कसे तोडायचे नाही आपण मध्ये चिरले आहेत ना त्याला दोन भाग केले आहे पण असं पूर्ण नाही दोन भाग केले बघा खाली वरूनच भरायचे आपल्याला. आता आपले कसे आठ पीस आहेत ना म्हणून आठ आहे ना हे मावायचे पण मी आठ भाग करून घेतले आहे म्हणजे कमी जास्त पडायला नको म्हणून. तसे हलक्या हाताने असे भरून घ्यायचे. आणि पप्पूच्या आणि सोनीच्या पप्पांचा आज बर्थडे होता 3/2/62 अशी त्यांची जन्मतारीख होती आणि आम्ही त्यांचा आहे ना 2 वर्ष बर्थडे करायची. ते पण रात्री 11 वाजता असू दे 12 वाजता असू दे असं आम्ही त्यांचा बर्थडे करायचं आणि गोड काहीतरी खायला मी करायचं आणि त्यांना केक म्हणजे आणायचेच आम्ही. तसं मी आता त्यांचं म्हणजे कसं सोनी पोरगी माझी गेलेली सकाळी आली म्हटलं अचानक आली तुम्हाला पप्पाचा बर्थडे आहे म्हणून आणि आम्ही पण दुःखाच्या भारत आहे आम्ही पण विसरून गेलेलो की आज त्यांचा बर्थडे आहे. तेव्हा आम्ही ती आली म्हणून आम्ही म्हणाले पप्पाला गोड आवडतो म्हणाले काहीतरी मम्मी बनव तर मी आज चमचम बनवले आहे याचे दूध फाडून पनीरचे चमचम बनवले व्हिडिओ बनवलाय असे तुम्ही पण बनवा मस्तपैकी आणि खा.